परप्रांतीय खुणातील दोघांना अवघ्या छत्तीस तासात अटक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई गतीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कागल येथील परप्रांतीय उलगडा हा खून केलेले दोन इसम सध्या कागल पोलिसांच्या ताब्यात आहेत दिनांक चौदा रोजी कागल येथील कसबा सांगाव गावात मळ्यात एका युवकाचा मृतदेह सापडला होता या युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्दयी खून केल्याचे प्रथमदर्शी दिसत होते त्या युवकाचा चेहरा विद्रूप झाल्यामुळं त्याची ओळख पटवण्यात अडचण येत होती मयत व्यक्तीची माहिती घेत असताना ही व्यक्ती कागल पंचतारांकित एम आय टी सीतील सुदर्शन जेन्स लिमिटेड कंपनीमध्ये काम करत असल्याचं व त्याचे नाव विकास सिंह सध्या राहणार सुदर्शन जेन्स लिमिटेड कंपनी रेमांड चौक कागल असं असल्याचं समजलं मयत युवक मूळचा सौदी मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मयत व्यक्तीच्या सोबत काम करणारा वीरेंद्र कुमार कुशबाह यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता खुनाचा तपास करत असताना पोलीस अंमलदार राजू कांबळे व अशोक पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की हा खून करणारे दोन इसम कसबा सांगाव कागाल येथे आहेत या माहितीनुसार पोलीस पथकाने आदिनाथ मारुती लोखंडे वर्ष बावीस व सुहास बाळासो बिरांजे वर्ष चौतीस दोघे राहणार जिरके गल्ली कसबा सांगाव कागल या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं कसून चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली पुढील तपासासाठी त्यांना कागल पोलीस ठाण्यात हजर केलंय ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे जालिंदर जाधव राम कोळी पोलीस अंमलदार अशोक पवार वसंत पिंगळे अमित सरजे अमित मर्दाणे कृष्णाथ पिंगळे राजू कांबळे राजू एडगे यांनी मिळून केली आहे महानकरी साठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा